लग्नासाठी आलेल्या शिक्षिकेचा 2 तोळ्याच्या सोन्याचा नेकलेस आणि वधूचा मोबाईल असा 1,04,000 रुपये किमतीचा आहे. लग्नात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी वैजापूर शहरातील सूरज लॉन्स येथे उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सीमा दगडे या शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापिका ज्योती लोंढे यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्या गीता मांडल्या या मैत्रिणीसोबत वैजापूर येथील स्टेशन रस्त्यावर असलेल्या सूरज लॉन्स येथे आल्या होत्या. त्यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास कार्यालयातच गळ्यातील 1,00,000 रुपये किमतीच्या सोन्याचा नेकलेस रिक्षाने आणि रेल्वेने प्रवास करून औरंगाबादला जायचे असल्याने पर्स मध्ये ठेवला. मात्र रेल्वेमध्ये बसल्यानंतर पर्स मध्ये बघितले असता सोन्याचा नेकलेस आढळून आले नाही. दरम्यान वधूचाही 4,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाल्याचे लग्नात उघड झाले. या प्रकरणी सीमा दगडे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय खोकड हे करताय. शैलेंद्र खेरमोडे, MCN News, वैजापूर.